त्याने देखील चांगले बॅटिंग केले. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत असताना आपल्या संघाला फायनलच्या मॅच पर्यंत घेऊन जाण्यामध्ये मोठी कामगिरी केली आहे. ते दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका साईडला जर पाहिलं तर कळकई पितळवाडी हा संघ आपण पाहतोय, त्यांनी देखील चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली. आणि अरविंद आणि आदेश तसेच रोहित तर असतील आणि निखिल देखील असेल, चांगली खेळी आज त्यांच्या माध्यमातून. आणि चारही गोलंदाजांनी पितळवाडीच्या आज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. चला लगेचच आपण या मॅचला अंतिम सामना, तीन षटकांचा सामना आहे, फायनलची मॅच. गोलंदाजीसाठी आदेश, ज्याने मागील मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या, तो गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. बॅटिंगसाठी गणेश. फायनल अंतिम सामना, अध्यक्ष चषकाची फायनल मॅच, लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय, चला खेळायला सुरुवात करूया. आणि या फायनलच्या मॅचला सुरुवात, अध्यक्ष चषक 2024 पहिला बॉल. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय, पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल, अवंदर स्वरूपाची धाव घोषित केली आणि संघाचं खातं या एक्स्ट्राच्या रूपाने खोललं जाते. गोलंदाजी मॅच मध्ये केली या गोलंदाजाने, आता पाहूया काय करतोय. फटाफटका ड्राईव्ह केलाय, तिकडे मात्र बॉल पाण्यामध्ये थांबलाय. एक सिंगल तर घेतलीये, दुसरीचा प्रयत्न करावा लागेल आणि हो केलाय देखील, 2 धावा पूर्ण केल्यात. गवतामध्ये बॉल थांबला, मिळाला नाही, 4 धावा फक्त पळून पूर्ण केल्या जाऊ शकतात. बॉल मोठा फटका, वा अप्रतिम चांगला फटका, अफलातून फटकेबाजी गणेशची पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीने आणि आता देखील तोच फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. मिड विकेटची रेंज आणि त्या रेंज मध्ये फटका सजवलाय, चांगला फटका गणेश. त्याच्या बॅट मधून आला, धावसंख्या पुढे गेली 9 आकड्यावरती, 9 धावा धाव फलकावरती. उमरट विरुद्ध पितळवाडी अशी दोन संघ मातब्बर संघ फायनलच्या मॅच मध्ये, परंतु हा शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी, अवांतर स्वरूपाची धाव, धाव फलकावरती 10 धावा. अंतिम सामना, आणखीन एक पाऊ उंच गेलाय, बॉल तितकच लांब जाईल का, निखिल बॉल खाली आणि तिकडं झेल टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद, गणेशची खेळी संपुष्टात. ज्या गणेशने एक षटकार ठोकला या षटकात, त्याच्यानंतर लगेच त्याला बाद केलंय, पहिला धक्का बसलाय उमरट टीमला. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे उमरट टॉप 3 मध्ये दाखल झाले, चिट्टीद्वारे फायनल गाठली. आणि या फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये गणेश चांगली बॅटिंग करत असताना त्याचा अडचण मात्र दूर केलाय. निखिलच्या चांगली क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. मागील उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रणय चोरगेचा अप्रतिम झेल त्याने टिपला, चांगला झेल त्याने टिपला. दहा फलकावरती आहेत, 10 वरती एक खेळाडू बाद झालाय. 3 षटकांची फायनल मॅच, पुढचा बॉल, वा चांगला फटकाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक अरविंद तुडीलकर कोणतीही चुकी करणार नाही, त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज प्रथमेश शून्यावरती बाद.
तुडेलकर आप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आजच्या दिवसातील हॅट्रिक ची नोंद केली जाईल का? अरविंद तुडीलकर ने बॅटिंग केली, 58 धावा केल्या, आदेश गोलंदाजी करतोय. धोनी बंधूंचा खेळ आपण पाहिला आजच्या दिवसात. एका साईडला अरविंद बॅटिंग करतोय तर आदेश गोलंदाजी करत असताना संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. परंतु या मॅच मध्ये हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिली हॅट्रिक या शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल जो मात्र पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभम हॅट्रिक बॉल, हा बॉल प्रचंड वेगाने द्वारकर पाहायला मिळाला, परंतु तिकडे जेस्टनच्या मागे चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर केला. डॉट बॉल, हॅट्रिक हुकलीय. या आजच्या दिवसातील अर्धशतक अरविंदच्या नावावरती राहिले. 58 धावा त्याच्या वैयक्तिक आजच्या दिवसात पाहायला मिळाल्या. 39 धावा संदीप कदम यांच्या पाहायला मिळाल्या. बॅटची टॉप आहे, चेंडू मागे, लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्ट पॉइंट लेगला एक धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव मिळते, एका धावेने धाव फलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 11 वरती 2 बाद. अकरा धावा धाव फलकावरती. चला थोडीस घाई करा. गोलंदाजी मार्क वरती राज. राज आलाय गोलंदाजीसाठी. राज बॅटिंग, गोलंदाजी मार्क वरती. त्या बॉल वरती फटका फसलाय. तिकडे बॉल शॉर्ट मिड ऑफला, शॉर्ट कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. बॉल वरती तद्वर मिळेल ती सिंगल. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे जाते. 12 या आकड्यावरती 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 वरती संघ पोहोचलाय. नरवीर उमरट या बॉल वरती. वा, रुपेशच्या बॅट मधून ताकदवान, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय आवाशी सफर. षटकार आजच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली रुपेशने. पहिल्या मॅच मध्ये देखील तोच संघासाठी धावून आला, त्याने बॅटिंग केली, 61 धावा उभ्या केल्या. आणि ह्या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये देखील तो मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. गणेशने चांगली सुरुवात करून दिली होती. धावसंख्या जर पाहिली तर आता 18 वरती जाऊन पोहोचली आहे. 18 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल, हा मात्र आता कमी गतीने टाकलेला बॉल वाईट. इथं मात्र जर पाहिलं तर थांबवलं गेलं बॅट्समन रुपेशला, लगेचच कमबॅक केलं. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, त्याच्यानंतर षटकार आला आणि आता डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळालाय. अंतिम सामना, मेगा फायनल, कळकळी क्रीडा मंडळ पितळवाडी विरुद्ध सुभेदार नरवीर, तानाजी मालोसरे उमरट. पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. तिकडे एक सिंगल तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न करावा लागेल आणि दुसरी देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा धाव फलकावरती. फलक 2 ने वधारतोय, पुढे जातोय. 20 आकड्यावरती 20 धावा 20. फलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. राज थोडासा महागडा ठरलाय. राजने देखील चांगली आजच्या दिवसामध्ये कामगिरी केली आहे. तो देखील गावावरून खास पितळवाडी कोल्हापूर तालुक्यातून या ठिकाणी दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हा बॉल जर पाहिला तर थर्डमॅनला शॉर्ट, थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एक धाव मिळेल. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल ते 21 आकड्यावरती 21. शुभम गोलंदाजी मार्क वरती. शुभम आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने आता हा बॉल खेळेल. आडवा बॅटना ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न झालाय. तिकडे बॉल थांबलाय. एक सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. एका धाबेवरती थांबावं लागेल आणि एक सिंगल मिळते. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल.
22 या आकड्यावरती षटकाची समाप्ती. दुसऱ्या दोन षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा 11 सरासरीनं. पहिल्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या. या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर 11 धावा आल्या. आणि त्या शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणाला आमंत्रित केलं जात आहे पाहावं लागेल. वरती शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज संदेश दिनेश. दिनेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. त्याने देखील आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. दिनेश गोलंदाजी मार्क वरती. शुभम बॅटिंग साठी सज्ज होईल. शेवटचे 6 बॉल 22 वरती धावसंख्या थांबली आहे. अंतिम सामना फायनलची मॅच. अप्पर कट या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गाचा होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. त्याद्वारे एक सिंगल मिळेल. 23 वरती धावसंख्या. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. रुपेश ज्याच्या बॅट मधून एक उतुंग असा षटकार पाहायला मिळालाय या इनिंग मध्ये देखील. हा मात्र कमी गतीने आतमध्ये आणणारा बॉल होता. बॉल वळवलाय आणि तिकडे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज दिनेशची पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल रुपेशला देखील थांबवण्याचं काम केलंय. आणि महत्वपूर्ण मॅचमध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागते. आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. तिकडे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक निखिल. चेंडूवरती अधिक वेगाने चांगली फिल्डिंग चांगला थ्रो देखील. केवळ 1 धाव 1 धाव मिळाली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जिथे थांबला होता 22 वरती तिथे मात्र पोहोचलाय. आता 24 वरती 24 धावा फलकावरती 24. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल प्रचंड वेगाने खाली राहिलाय. धाव घेण्याची संधी परंतु धावबादच्या रूपामध्ये परतावा लागेल. शुभमला स्ट्राईक असेल ते रुपेशकडे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 24 वरती थांबली आहे. हा बॉल बॅटची एज घेतली आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने. कोणती चुकी नाही. डॉट बॉल इथं मात्र विकेट आणि डॉट बॉल देखील. धाव मिळणार नाहीये. पलट्यावरती आहे. 2 लगातारचे विकेट आलेत. हॅट्रिक बॉल आणि शेवटचा बॉल. भरत तुडीलकर यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक जर घेतली तर. प्रशांत नवीन बॅटर. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल. होणार का पाहावं लागेल. नाही. आणि इथं मात्र डॉट बॉल. धावा बनवल्या त्या 3 षटकामध्ये. चोवीस 18 बॉल 25 आवश्यकता होणार ती.
भरत तुडीलकर यांच्याकडूनच घ्यायचे आहेत 500. 25 आवश्यकता आहे. चला उमरट टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि पितळवाडी टीम आपले बॅट्समन लगेच पाठवा. अरविंद लगेच चला. शेवटची 3 षटकं या स्पर्धेची. अध्यक्ष चषक आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले, द्वितीय पारितोषिक संपूर्ण क्रिकेट कमिटी, तसेच तृतीय पारितोषिक निलेश धनावडे, किशोर मोरे, सागर शिंदे यांच्या माध्यमातून, तसेच या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह म्हणून अरविंद आहिरे, दिवेश आहिरे, आदित्य बँजो ग्रुप यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकवाऱ्यासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सन्माननीय सुनील उतेकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार नितीन मोरे यांच्या माध्यमातून देण्यात आला. GTC लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही पाहताय, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. ज्या ज्या पंचांनी आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका पार पाडली त्यांचे देखील आभार, तसेच डेकोरेटर त्यांचे देखील आभार. आणि शेवटची 3 षटक, 18 बॉल. पंचवीसची आवश्यकता. पाठलाग 18 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. अरविंद तुडीलकर ज्याने आजचा दिवस गाजवला, त्याच्या जोडीला रोहित तुडीलकर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग साठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन रुपेश, अंतिम सामना, मेगा फायनलची मॅच, शेवटची 3 षटक, 3 ओव्हर बाकी आहेत. अध्यक्ष चषक, ढवळी विभाग क्रिकेट कमिटी, तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पार पडताना पाहायला मिळाली. शेवटचे 3 बॉल, 3 षटक आणि या 3 षटकामध्ये 18 बॉलमध्ये 25 आवश्यकता. रुपेश बॉलिंग मार्क वरती, उत्तरार्धाला सुरुवात. 25 पाठलाग. पहा पहिलाच बॉल या ठिकाणी बराचसा बाहेर टाकलाय. पंच नो बॉल घोषित करतायत. खेळपट्टीच्या बाहेर होता हा बॉल आणि पंचांनी नो बॉल, त्यावरती एक सिंगल. नो बॉल. वेस्ट साइड चा नो बॉल आहे का अंपायर? हा यस, वेस्ट साइड चा नो बॉल आहे. 2 धावा आता इथून 23 भरवायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 23. फ्री हिट चा बॉल पुढचा आणि सामना करेल रोहित तुडीलकर. लोअरफुल टॉस, ऑन साइड ला दिशा दिली फक्त मनगडाच्या साईने. हा फटका खेळलाय, तिकडे बॉल अडवला गेलाय, चांगला स्टॉप केलाय. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 17 बॉल, 21 ची आवश्यकता. 17 चेंडू, 21. फुलटॉस, फाइन लेगच्या दिशेने फटका खेळलाय, नो बॉल. आणि हा बॉल जर 17 बॉल, 16 ची आवश्यकता. राजा गाडगे, अभि केसरकर आपण असेल तर आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुन्ना 17 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. तसेच निलेश गाडगे आपण देखील या. राजा गाडगे, निलेश गाडगे, अभि केसरकर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल.
17 बॉल हुक केलाय ऑन साइडला, एकच धाव मिळेल. मोठा फटका अरविंदच्या बॅट मधून, चेंडूने उंची जास्त घेतली, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार तिकडे. बॉल पोहोचेल का पाहूया. तीन धावा देखील पूर्ण केल्यात. तीन धावा, त्या तीन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. 15 बॉल 11 ची आवश्यकता. हा देखील बॉल जर पाहिला तर पायाच्या मधोमध बॉल पाहायला मिळाला. लेग पायचा एक धाव, 10 ची आवश्यकता. 14 बॉल आणि 10 ची आवश्यकता. 14 बॉल 10. हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. 9 ची आवश्यकता. चौदा बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे. फुल टॉस. षटकार. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर कॅप्टन या आपला आपण सहभाग नोंदवला त्यासाठी आपला सन्मान केला जातोय. 3 ची आवश्यकता. 13 बॉल 3 ची आवश्यकता. आणि हुक केलाय, पाहूया मॅच फिनिश होते का. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता. एक धाव तर घेतलीय. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय. आता मात्र केवळ एका धावेची आवश्यकता. बारा बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. चेतन गायकवाड. बारा बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. मॅच फिनिश होते या ठिकाणी. फायनलचा सामना जिंकलाय आणि या स्पर्धेवरती नाव कोरलंय आई काळकाई पितळवाडी या टीमने. अंतिम विजेता संघ, अध्यक्ष चषक, डवळी विभाग, विभागातील 12 संघापैकी एक संघ जो मात्र या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. पितळवाडी वेल प्लेड, चांगला खेळ केला उमरट टीमने देखील आणि साखरच्या टीमने देखील. संदीप कदम या आपला देखील एक यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय.